आपलं सर्वांचं टार्गेट जे आहे ते गुलाबराव पाटलांना पराभूत करायचं आहे, कारण गुलाबराव पाटलांनी उद्धव साहेबांची शिवसेनेची गद्दारी केलेली आहे, त्यांनी त्यांना धोका दिलेला आहे. म्हणजे ज्यांना त्यांना पानटपरीवरून मंत्रिपदापर्यंत आणल्याच्या नंतर पोहोचवल्याच्या नंतर त्यांनी ह्या पद्धतीने जी गद्दारी केली ही ह्या मतदारसंघातल्या जनतेला मान्य नाही. नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी संतोष सोनवणे. राज्यात विधानसभेच्या रणधुमाळे सुरुवात झाली आणि अर्ज दाखल सुद्धा झालेले आहेत. महाराष्ट्राचा एक असा एक मतदारसंघ आहे जळगाव ग्रामीण मतदारसंघ, जिथे गुलाबराव पाटील हे प्रतिनिधित्व करतात आणि ते स्वच्छता आणि पाणी पुरवठा मंत्री होते. ही जागा शिवसेनेने प्रतिष्ठित केली होती उभाटा गटाने, मात्र शरद पवारांनी सुद्धा ही जागा प्रतिष्ठित केली आणि तुतारी या चिन्हावर गुलाबराव देवकर हे गुलाबराव पाटील यांच्या समोर उभे राहणार. गुलाबराव देवकर सुद्धा पालकमंत्री होते. दोन पालकमंत्र्यांची दोन गुलाबरावांची लढाई जी आहे जळगाव ग्रामीण मध्ये महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे. या संदर्भातली चर्चा करायला गुलाबराव देवकर जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ते उमेदवार आहेत. भाऊ, हा मतदारसंघ शिवसेनेने प्रतिष्ठित केला होता आणि हा ही जागा मशालला उभाटा गटाला मिळेल, मात्र ही जागा तुम्ही खेचून आणली, काय याचं गणित आहे आणि या संदर्भातलं काय वातावरण आहे? असं आहे, महाविकास आघाडीचं एक धोरण ठरलेलं आहे की ज्या पक्षाच्या उमेदवाराकडे इलेक्टिव्ह मेरिट असेल सर्वेमध्ये त्या पक्षाच्या उमेदवाराला ती जागा द्यायची. याच्यामध्ये सर्वे जो होता महाविकास आघाडीकडे त्याच्यामध्ये इलेक्टिव्ह मेरिट माझं जे होतं ते चांगल्यापैकी होतं आणि त्यामुळे जेव्हा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या समोर विषय आला त्यावेळेला राऊत साहेब असतील, आपले जयंत पाटील साहेब असतील, काँग्रेसचे नाना पटोले साहेब असतील, या प्रमुख नेत्यांच्या समोर चर्चा झाल्याच्या नंतर याच्यात निर्णय घेण्यात आला की आपल्याला जर ही जागा निवडून आणायची असेल तर ही गुलाबराव देवकर यांना ही जागा दिली पाहिजे आणि त्याच्यावरती एकमत झाल्याच्यामुळे हा निर्णय झालेला आहे. आता ही लढाई खरी दोन गुलाबरावांमध्ये काय तुमचे मुद्दे असतील, कारण समोर जे आहेत गुलाबराव पाटील जे उमेदवार आहेत खूप तगडे उमेदवार आहेत, महाराष्ट्राचं लक्ष या मतदारसंघात, तुम्ही सुद्धा पालकमंत्री राहिलेत, गुलाबराव पाटील सुद्धा पालकमंत्री राहिलेत, जळगावचं प्रतिनिधित्व केलं, कसे ही लढाईकडे तुम्ही बघताना किती प्रमाणात ही खूप महत्वाची आहे? या मतदारसंघामध्ये गेल्या 10 वर्षापासून गुलाबराव पाटील मंत्री म्हणून काम करताय आणि विकासाचा जर विचार केला तर एखादा सुद्धा ठोस काम त्या मतदारसंघामध्ये त्यांच्या कारकिर्दीत झालेलं नाही आहे. उलट पक्षी मी 2009 ते 2014 या कालावधीमध्ये मला 2.5 वर्षाचा फक्त मंत्रिपदाचा कालावधी मिळाला. त्या कालावधीमध्ये मग धरणगावचा उड्डाणपूल असेल, बहिणाबाईंचं स्मारक असेल, बालकवी ठोंबरेंच्या स्मारकाची सुरुवात असेल, धरणगावमधल्या तेली तलावाचं काम असेल, धरणगावचं बस स्टँड असेल, पाळधी गावातले रस्ते असतील, त्यांचे जे ते गुलाबराव पाटील राहतात स्वतः त्या गावातला रस्ता काँक्रीटीकरण, त्या गावातलं बस स्टँड आणि दहीदुला गाडोदा जो काही गिरणा नदीवरचा पूल आहे ज्याच्याने 50 किलोमीटर अंतर लोकांच्यासाठी कमी झालेलं आहे धरणगावला येण्यासाठी, जळगाव तालुक्यात जाण्यासाठी, त्या पुलाचं पण मी काम केलं. अशी ठोस कामं माझ्या कालावधीमध्ये त्यावेळेला झालेली होती आणि त्यामुळे जनतेचा रोष असं म्हणजे रोख असं झालेला आहे की विकासाची कामं आणि ठोस कामं करणारा नेता म्हणजे गुलाबराव देवकर असं एक इम्प्रेशन झालेलं आहे आणि संपूर्ण मतदारसंघामध्ये जनतेने आता ठरवून टाकलेलं आहे की ह्यावेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये बदल करायचा आणि तिथं गुलाबराव देवकर यांना निवडून द्यायचं आणि त्यामुळे मला खात्री आहे की प्रचंड अशा मताधिक्यांनी मी ह्या मतदारसंघामध्ये निवडून येईल. आपासाहेब, हा जर मुद्दा की विकासाचा तुम्ही सुद्धा दावे करताय, ते सुद्धा दावे करताय, दोघांनी विकासाचे कामं केले, मात्र ही सीट आपल्याला सुटली म्हणजे शरद पवार गटाला, मात्र तिथे शिवसेनेने सुद्धा ही जागा मागितली होती. मशालवाले मग खास करून शिवसेनावाला बऱ्याचदा होता का ते नाराज असतील, मग त्यांच्या ते आपल्याला मदत करतील काय नाही, कारण असं बोलत, कारण ते जेवढे सहकारी जे आहेत ते गुलाबराव पाटलांचे सुद्धा सहकारी होते. आता तुमचं कसं ताळमेळ बसेल? असं आहे, उमेदवारी डिक्लेअर झाल्याच्या नंतर आमची महाविकास आघाडीची प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची मीटिंग झाली, त्यांचे जे काही थोड्या प्रमाणामध्ये रुसवे होते फुगवे होते ते काढण्याचं मी काम केलं आणि जेव्हा वस्तुस्थिती समजून सांगितली
की आपलं सर्वांचं टार्गेट जे आहे ते गुलाबराव पाटलांना पराभूत करायचं आहे. कारण गुलाबराव पाटलांनी उद्धव साहेबांची शिवसेनेची गद्दारी केलेली आहे, त्यांनी त्यांना धोका दिलेला आहे. म्हणजे ज्यांना त्यांना पानटपरीवरून मंत्रिपदापर्यंत आणल्याच्या नंतर पोहोचवल्याच्या नंतर त्यांनी ह्या पद्धतीने जी गद्दारी केली ही ह्या मतदारसंघातल्या जनतेला मान्य नाही. आणि म्हणून उभाटा गटामध्ये जे काही शिवसैनिक आहेत, जे काही मतदार आहेत, त्यांच्या तीव्र अशा भावना आहेत की यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये झटका दाखवायचा, यांचा पराभूत करायचा आणि यांचा बदला घ्यायचा. आणि त्यामुळं आमचे उभाटा गटाचे सर्व शिवसैनिक सुद्धा जोमाने कामाला लागलेले आहेत, काँग्रेसची मंडळी कामाला लागलेली आहेत, आमचे सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि मोठ्या उत्साहाने एक चांगलं वातावरण निर्माण करण्याचं काम आम्ही याच्यामध्ये केलेलं आहे. ह्या मतदारसंघात जर बघितलं की साम दाम दंडभेद चालेल की सत्ता आहे सगळं आहे, खूप मोठ्या प्रमाणात पैशांचा महापूर येईल असं सुद्धा बोललं जातं, त्याकडे तुम्ही कसं बघता, म्हणजे तुम्ही कसं येईल का? त्यांच्याकडे पैसा खूप झालेला आहे हे जनतेला ज्ञात आहे. कारण ते स्वतःच म्हणत होते की मी सालदार आहे, मी टपरीवरती टपरी चालवणारा आहे. आणि मग आता जी परिस्थिती निर्माण झालेली आहे गेल्या 10 वर्षांमध्ये याची माहिती जाणीव जनतेला आहे. ह्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये गुलाबराव पाटलांमध्ये किती बदल झाला आणि त्यामुळं पैशाचा महा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होईल, सगळ्या यंत्रणाचा वापर होईल. परंतु जनतेच्या मनामध्ये एक भावना आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये बदल करायचा, कारण त्यांच्या कारकिर्दीमध्ये ह्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध व्यवसाय चाललेत, रेतीचं उत्खनन चाललं, सट्ट्याचे व्यवसाय चालले, दारूचे व्यवसाय चालले आणि त्याच्यामुळे युवकसुद्धा बेजार झालेला आहे, युवक भरकटलेला आहे, युवकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे, ते व्यसनाधीन व्हायला लागलेले आहेत. आणि त्यामुळे जनतेमध्ये भावना निर्माण झाली की एक चांगलं व्यक्तिमत्व की जे स्वच्छ पारदर्शकतेपणाने काम करतं ह्या मतदारसंघामध्ये आणि गेल्या 2009 ते 2014 जो अनुभव आहे तो माझ्या संदर्भामध्ये त्यांना माहिती असल्याच्यामुळं आता बदल हा निश्चित आहे. हे होते गुलाबराव देवकर. त्यांनी असं म्हटलंय की ह्या मतदारसंघामध्ये आपण सुद्धा विकासाचे कामे केले, गुलाबराव पाटलांनी जर विकासाचे केले, ज्यावेळेस मी मंत्री होतो 2.5 वर्षात त्यापेक्षा जास्त विकासाचे कामे केले. एकंदरीत हा मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये सगळ्यात लक्षवेधी असणार आहे आणि ह्या मतदारसंघामध्ये नेमकं कोणते गुलाबराव निवडून येतात आणि काटे कोणाला टोचतात हा एक महत्वाचा विषय. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.